जलसंधारण मंत्री शंकर गडाख यांनी जलसंधारण खात्यात झालेला भ्रष्टाचाराबाबत तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी माजी आमदार बाळासाहेब मुरकुडे यांनी केली आहे। जलसंधारण विभागाच्या झालेल्या खात्यामध्ये 650 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला। राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये या भ्रष्टाचाराची पोलखोल केली आहे। सदर भ्रष्टाचार जनतेसमोर आणला याची जबाबदारी स्वीकारून जलसंधारण मंत्री शंकर गडाख यांनी तात्काळ राजीनामा द्यावा। ते या खात्याचे निष्क्रिय मंत्री असून त्यांचे खात्याकडे लक्ष नाहीये। त्यांच्या मतदारसंघातील जनतेला विविध प्रश्नांसाठी झगडावं लागतंय। ते काय राज्याचे प्रश्न सोडवणार? जलसंधारण विभागाकडे मंत्री महोदयाचं दुर्लक्ष आहे। ज्या खात्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे याची जबाबदारी स्वीकारून त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी माजी आमदार बाळासाहेब मुरकुडे यांनी केली आहे। जयहरी, आज आम्ही कलेक्टर साहेबांना एक शेतकऱ्यांचा ज्वलंत प्रश्न जो आहे पाण्यासंदर्भामध्ये याबाबत भेटतोय। आज पाऊस नसल्याकारणाने शेतकऱ्यांची परिस्थिती हवालदिल झालेली आहे आणि आज मुळा धरणातनं उजवा आणि डावा कालव्यातनं पाणी सुटणं, शेतकऱ्यांना आवर्तन मिळणं हे अत्यंत गरज आहे। परंतु पदाधिकारी आणि मंत्री याबाबत कुठलंही नियोजन करताना दिसत नाहीत आणि म्हणून आज आम्ही कलेक्टर साहेबांना भेटून मुळा धरणातनं लवकरात लवकर शेतकऱ्यांना शेतीसाठी आवर्तन सोडणं हे गरज असल्याने ते सोडवावं याबाबत आम्ही मागील काळामध्ये देखील मागील फडणवीस साहेबांच्या सरकार असताना धरणामध्ये पाणी कमी असताना देखील वेळोवेळी पाणी पावसाळ्यातलं असेल हे वेळेवर दिलेलं आहे। परंतु आज धरणामध्ये अत्यंत मुबलक साठा उपलब्ध असताना आज जलसंधारण मंत्री असतील, पालकमंत्री असतील, महसूल मंत्री असतील हे आज पाण्याचं कुठलंही नियोजन करताना दिसत नाही आणि शासन दरबारी देखील याबाबत कुठलाही पाठपुरावा नसल्याकारणाने शेवटी आज आम्हाला कलेक्टर साहेबांना भेटून याबाबत तातडीची बैठक घेऊन आज पाण्याचं नियोजन करण्याबाबत हा विषय आम्ही या ठिकाणी आणत आहोत। मागील फडणवीस साहेबांच्या काळामध्ये पाण्याच्या बाबतीमध्ये जो समन्याय पाणी वाटप कायदा आहे ह्या कायद्याला धरून कधीही पाण्याची अडचण येऊन दिली नाही। परंतु हेच आज जे जलसंधारण मंत्री आहेत यांनीच खोटेनाटे आरोप करून भूलभुलैया दिशाभूल करून जनतेची दिशाभूल केली आणि पाण्याच्या बाबतीमध्ये राजकारण केलं आणि स्वतःला पाणीदार म्हणून पाठ थोपटण्याचं काम केलं। मग आज जर धरणामध्ये एवढं पाणी शिल्लक असताना आज हे जलसंधारण मंत्री जे पाणीदार मानणारे आहेत हे काय आज झोपलेले आहेत का? त्यांना काय शेतकऱ्यांची व्यथा कळत नाहीत का? आणि आज हे मंत्री आज मागील कोविड काळ असेल, आज पाऊस नसल्याकारणाने शेतकऱ्यांच्या ज्या व्यथा आहेत ह्या शेतकऱ्यांमध्ये जर आपण बसलात, शेतकऱ्यांच्या बांधावर जर गेला तरच कळतील ना। जर मुंबईमध्ये राहून ईशीमध्ये राहून हे प्रश्न कळू शकत नाही। म्हणून माझं जलसंधारण मंत्र्यांना असं म्हणणं आहे की तिकडं तो जलसंधारणचा जो भ्रष्टाचार आपण 650 कोटी रुपयाचा किंवा आणखी आपण काही त्या जलसंधारणच्या माध्यमातून नवीन कामासाठी जो निधी शासनाकडनं मंजूर करण्यासाठी जे काय प्रस्ताव तयार केलेले आहेत हे जे काय भ्रष्टाचाराचं जे प्रकरण आहे हे प्रकरण देखील काल फडणवीस साहेबांनी अधिवेशनाच्या काळामध्ये त्याचा ओहोप केलेला आहे। आपण हे जलसंधारणचा भ्रष्टाचारचा सगळी जबाबदारी घेऊन मला असं वाटतं जलसंधारण मंत्री गडाखांनी राजीनामा द्यावा अशी परिस्थिती आज आलेली आहे। एकीकडं पाणी नाही शेतकऱ्यांना, एकीकडं मागील कोविड काळामध्ये क्वारंटाईन असलेला हा मंत्री आज कुठंही शेतकऱ्यांमध्ये दिसत नाही, व्यथा अत्यंत बिकट आहे। आज कलेक्टर साहेबांना हे आम्ही आज निवेदन देऊन शेतकऱ्यांना शेतीसाठी त्वरित तातडीची बैठक घेऊन हे शेतीचं आवर्तन सोडावं असं भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीने सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आज आम्ही निवेदन देत आहोत। धन्यवाद। जय हिंद। प्रतिनिधी निलेश आगरकर, न्यूज 24 निवासा।